कसल्याशा खुडबुड आवाजाने तिची झोप चाळवळली गेली। ती जागी झाली। तिने सभोवताली बघितलं, अंधाराशिवाय काहीही दिसलं नाही, पण ती अस्वस्थ झाली होती। आवाज नक्की कसला होता ते समजलं नव्हतं, उंदरांचा की मांजरांचा की काही भलताच, काय असणार? तिने मनातील भीती झटकून टाकली व सवयीने सुटली। फ्रीजमधील पाण्याची थंडगार बाटली काढली, तीही सवयीनेच। दोन घोट पाणी पिलं आणि बाटली ठेवायला वाकली। तसं लक्ष फ्रीजच्या आत गेलं, तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि हातातून बाटली खाली पडली, दोन्ही एकाच वेळेस। फ्रीजमध्ये जे काही वळवत होतं ते अत्यंत भयानक आणि किळसवाणं होतं, रक्ताने माखलेलं बिभत्स असं काहीतरी। तिने फ्रीज बंद करण्याचा प्रयत्न केला पण शक्यच झालं नाही। तिची आरोळी ऐकून अनिकेत आला। त्याने लाईट लावला। आई काय झालं ग? काही नाही, चल। पप्पा आले? हो। अरे पण केव्हा? उशिरा आले, पण तुला बरं नव्हतं म्हणून उठवलं नाही। आणि फ्रीज उघडा का ठेवला आहेस? काही नाही, चल। तू चल, मी पाणी पिऊन आलो। नाही नकोच। अगं नको काय, पाणी तर पिऊ देशील का आता? आई तू पण ना। अनिकेत फ्रीजजवळ गेला, पाण्याची बाटली काढली, पाणी पिलं, बाटली आत ठेवली, फ्रीजचं दार बंद केलं। चल। रीमा बघतच राहिली। आई काय झालं, अशी काय बघतेस माझ्याकडे? अनिकेत तू फ्रीजचं दार बंद केलं? हो का? तुला आत काही दिसलं नाही? आई फ्रीजमध्ये काय असणार आहे, तू पण ना। काही विचार करत राहतेस आणि त्रास करून घेतेस, चल झोप। अनिकेत मी वेडी आहे का रे? आई पुन्हा तेच? अगं असं काय करतेस, काय झालंय? अरे मग अशी फ्रीजमध्ये काहीतरी होतं भयानक ओंगळवानं। म्हणजे नक्की काय पाहिलंस? तेच कळत नाहीये। आई तू गोळ्या जास्त घेतेस ना, त्याचा परिणाम आहे हा। आता झोप बघू, मी डोकं दाबून देतो। अनिकेतने लाईट बंद केला आणि रेमाच्या उशाशी बसला, तिचं डोकं दाबू लागला। बराच वेळ डोकं दाबता दाबता त्यालाही डुलकी लागली। पुन्हा काहीतरी आवाज आला, तशी अनिकेतला जाग आली, पण यावेळेस रीमा उठली नाही। बहुधा तो आवाज तिच्यापर्यंत पोहोचला नव्हता। अनिकेतची खात्री झाली की आवाज फ्रीजमधून येतोय, याचा अर्थ आई खरं सांगत होती। मग तेव्हा आपल्याला काही का दिसलं नाही, जाऊन बघावं का? तितक्यात अनिकेतच्या कानाजवळ कुजबुजण्याचा आवाज आला। अनिकेत तिकडे जाऊ नकोस, नाहीतर? आवाज स्त्रीचा होता, थंडगार होता, ओळखीचा होता। आवाज रिमाचा होता, त्याच्या आईचा होता। पण आई तर झोपली। तो पुन्हा तिचं डोकं दाबू लागला आणि त्याच्या हाताला थंडगार स्पर्श जाणवला। तो जोरात ओरडला, आई! आई झोपली ना, आवाज नाही करायचा। पुन्हा तोच आवाज। अनिकेतला धडकी भरली, दळदळून घाम फुटला। तो उठला आणि रूममधून बाहेर पडण्यासाठी दरवाज्यातून धडपडत बाहेर पडणार तोच त्याच्यावर कोणीतरी आदळलं। अनिकेत काय झालं? पप्पा आई बघा ना! पुन्हा मागून आवाज आला। अनिकेत बाळा अरे काय झालं? त्याने आईच्या आवाजाच्या दिशेने बघितलं। आई कॉटवर उठून बसलेली होती। अनिकेतला वेळ लागायची पाळी आली। तो डोकं गच्च धरून खाली बसला, डोळे घट्ट बंद करून घेतले। काही क्षण असेच गेले, भीत भीत डोळे उघडले, पण समोर कोणीही नव्हतं। पप्पाही नाही आणि मम्मीही नाही, पण समोरून असं काही त्याच्याकडे सरसावत होतं की तो जागच्या जागी थिजला। पूर्ण अंधार असतानाही ती जाणीव त्याला स्पष्ट होत होती, धडधड वाढत होती। भीतीने डोळे मोठे होत गेले, छातीत कळ उठली। त्याने छाती गच्च दाबून धरली। अनिकेत काय झालं बाळा? पुन्हा आईचा आवाज आला, पण आता आवाजात काळजी होती। आई त्याच्या समोर होती, त्याला हलवत होती, पण आता उशीर झाला होता। काय नेमकं घडलं ते कुणालाच कळायच्या आत अनिकेत जमिनीवर आडवा झाला। मित्रांनो, जर ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपलं चॅनल बोरसे ग्रुप सक्सेस मिशनला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा। तसेच ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। धन्यवाद।